न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. चाकूच्या धाकावर दाभा परिसरात एकट्या राहणाऱ्या वृद्धेला 5 ते 7 चोरांनी लुटलं. परिसरात दहशतीचं वातावरण. नागपुरात नायलॉन मांजाच्या खरेदी विक्रीला घेऊन प्रशासन कडक. आणि ममता पवार बैठकीत पक्षाची मोर्चे बांधणी. काँग्रेसच्या मदतीने मोदी सरकारवर लावणार अंकुश. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. घरात वृद्ध महिला एकटीच असल्याचं बघून 5 ते 7 चोरांनी चाकूचा धाक दाखवत वृद्ध महिलेच्या 98,000 रुपये किमतीच्या दागिन्यांवर हात साफ केला. ही घटना गिट्टीखदान ठाण्यांतर्गत येणाऱ्या दाभा क्षेत्रात घडली. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले. मिळालेल्या माहितीनुसार वेलकम सोसायटी येथील 70 वर्षीय रहिवासी अनिता प्रभाकर मेश्राम घरी एकट्याच असतात. त्यांच्या घराजवळून 500 मीटर अंतरावर त्यांची मुलगी व जावई राहतात. रात्री 5 ते 7 चोरांनी अनिता यांच्या घराचा दरवाजा मोठ्या शिताफीनं उघडून त्यांच्या घरात प्रवेश केला व अनिता यांना चाकूचा धाक दाखवत गप्प बसण्यास सांगितले. संपूर्ण घराची उलथापालथ केल्यानंतर चोरांच्या हाती काहीही लागलं नाही, त्यामुळे त्यांनी अनिता यांनी घातलेल्या दागिन्यांवर आपला हात साफ केला व चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळानंतर अनिता यांनी आपल्या मुलीच्या घरी जाऊन झालेल्या घटनेबद्दल माहिती सांगितली. मुलीने लगेच याबाबत पोलिसांना सूचना केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून घरात एकटं राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच DCP विनीता साहू, PI गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी भेट देत चोरीची सविस्तर माहिती घेतली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातील बैठकीवरून पडदा उठवत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदी सरकार विरोधातील असंतोष पाहता देशात काँग्रेस सोबत नवी आघाडी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण नेतृत्व कोण करणार हे सध्या निश्चित नाही. नवाब मलिक यांनीही काँग्रेस शिवाय विरोधी पक्ष स्थापन होऊ शकत नाही असे सांगितले. बॅनर्जी 2 दिवसीय दौरे पे मुंबई आई थी. उन्होंने पवार साहब के साथ मीटिंग की. उसके बाद हम सभी मंत्रियों के साथ भी चर्चा हुई है. उनका कहना स्पष्ट है कि देश में मोदी सरकार के खिलाफ एक असंतोष का वातावरण है. सभी विपक्ष को इकट्ठा करके कोई पर्याय निर्माण करके देने की जरूरत है. पवार साहब ने स्पष्ट किया है कि हम सभी लोगों को साथ में लाने का प्रयास करेंगे और कांग्रेस बिना कोई भी विपक्ष खड़ा नहीं हो सकता. कांग्रेस को साथ में लेके और अन्य दल जो UPA में आज नहीं है उनको भी साथ में लाया जाएगा. एक नया मोर्चा बनाया जाएगा. सवाल उसकी अगुवाई कौन करेगा ये नहीं, सवाल ये है मोर्चा कैसे बने, देश के सामने एक पर्याय कैसे दिया जाए. और कल पवार साहब ने स्पष्ट रूप से कहा है कि एक सामूहिक नेतृत्व कैसे होगा इसको लेके हम आगे काम करेंगे. सर, उसी के साथ ममता जी ने ऐसा भी स्थानिक कार्यकारी अभियंत्याद्वारे वीज जोडणीचे लेखी आश्वासन देऊनही त्याचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा दावा चिखली येथील आमदार श्वेता महाले यांनी केला. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने या अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे हनन केल्याचा आरोपही त्यांनी लावलाय. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचं विद्युत कनेक्शन खंडित करण्याचा सपाटा लावलाय. यामुळे शेतकऱ्यांची रब्बी पिके धोक्यात आली असून हे कनेक्शन तत्काळ जोडण्यात यावे व पठाणी वसुली थांबविण्यात यावी म्हणून चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी असंख्य शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे स्थानिक कार्यकारी अभियंता जायभाय यांनी पुढील 3 दिवसात खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचं लेखी आश्वासन महाले यांना दिलं होतं. मात्र या आश्वासनाची पूर्तता न केल्याने कार्यकारी अभियंता जायभाय यांनी लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे हनन करून दिशाभूल केल्याचा आरोप लावत येत्या विधानसभेत या अधिकाऱ्याविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचं आमदार श्वेता महाले यांनी स्पष्ट केलं. जय जवान, जय जवान.
तीन दिवसामध्ये 29 तारखेपासून तर पुढच्या 3 दिवसामध्ये चिखली विधानसभेतले सगळे वीज कनेक्शन जोडून देऊ हा लेखी आश्वासन त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जायभेंनी मला दिलं होतं. या आश्वासनाची पूर्तता ते करू शकले नाही. त्या ठिकाणी त्यांनी माझी दिशाभूल केली. त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांच्याविरुद्ध मी हक्कभंगसुद्धा आणणार आहे. शेवटी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत विधिमंडळातला एक सदस्यसुद्धा बसलेला होता. लोकप्रतिनिधींची दिशाभूल करणे हे अधिकाऱ्यांना खूप सोपं वाटतं. आपण पाहतो आहे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे शेतकऱ्यांसाठी लढतो. आमचा लढा हा शेतकऱ्यांसाठीचा तो लढा असतो आणि अशा वेळेला जर का अधिकारी दिलेली आश्वासनं पाळत नसतील तर कुठेतरी त्या अधिकाऱ्यांवरतीसुद्धा सोप बसला पाहिजे. या अधिकाऱ्यांनासुद्धा लोकप्रतिनिधी काय असतो, या लोकप्रतिनिधींची ताकद ही शेतकरी असते याचं भान त्यांना राहिलं पाहिजे. जायभायांनी दिलेला शब्द पाळला नाही. 3 दिवसामध्ये त्यांनी वीज कनेक्शन पूर्ण जोडले नाही. या अनुषंगाने येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती मी हक्कभंगसुद्धा आणणार आहे. नागपुरात घातक नायलॉन मंजा विक्री व खरेदीवर बंदी असतानाही बाजारात बिनधास्तपणे त्याची विक्री सुरू आहे. पतंगबाजीही सुरू झाली आहे. असे असतानाही संबंधितांवर कारवाई होत नव्हती. गेल्या काही वर्षांपासून पतंग उडवणाऱ्यांमध्ये नायलॉन मंजाची मोठी क्रेज झाली आहे. त्यामुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. हे लक्षात घेऊन या संक्रांतीच्या सणावर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉक्टर गजेंद्र महाल्ले यांनी नायलॉन मंजाच्या विरोधात 2 डिसेंबर रोजी नायलॉन विक्रीवर बंदी घातली आहे. नायलॉन मंजा विक्री करताना जो कोणी नायलॉन मंजा विकताना आढळून येईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. उल्लेखनीय आहे की 18 जून 2016 रोजी राज्याच्या पर्यावरण विभागाने पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 5 अन्वये नायलॉन मंजाच्या वापरावर बंदी घातली आहे. हे पाहता आता नायलॉनची खरेदी विक्री पतंग उडवणाऱ्यांना मोठ्या संकटात टाकू शकते. नायलॉनमुळे होणारे गैरसोय आणि त्रास लक्षात घेता यावेळेस नो नायलॉनचा अवलंब करण्याचा सल्लाही VKB न्यूजने दिला आहे. नागपूर अंबाझरी जैवविविधता उद्यानात भटका बिबट्या धुमाकूळ घालत आहे. गुरुवारी अणुसंशोधन केंद्राला लागून उद्यानाच्या वाढीच्या दिशेने त्यानंतर शुक्रवारी SRPFच्या पथकांसह वन कर्मचाऱ्यांनी वरील घटनास्थळांच्या आसपास शोधाशोध सुरू केली. यापूर्वीही नागपुरात मोकळेपणाने फिरणाऱ्या बिबट्यामुळे नागपुरातील नागरिक भयभीत झाले होते. त्यानंतर आता या उद्यानात अशा प्रकारे बिबट्या फिरत असल्याने पुन्हा नागरिकांची अडचण होत आहे. याची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी शोध मोहीम सुरू केली असून उद्यानातील पांढरबोडी परिसरातही बिबट्याचे पगमार्क आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी पगमार्कच्या तपासणीदरम्यान बिबट्याही दिसून आला. यानंतर जैवविविधता उद्यानात बिबट्याचा वावर असल्याची माहिती आहे. वनविभागाच्या वतीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे पथक बिबट्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असे आश्वासन वन विभागाकडून नागरिकांना देण्यात आले आहे. वेळ झाली एका ब्रेकची. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. वर्धेत व्याजाची रक्कम परत न केल्यामुळे सावकाराने एका व्यक्तीला आपल्याच कारने चिरडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर सावकार नागपुरात पळून आला व गिरीपीड येथील एका घरात लपून बसला. मात्र पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक करत त्याच्याजवळून कार जप्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रवी उर्फ शैलेश येळणे यांनी वर्धा येथील रहिवासी शंभू देवराव सोनगडे याच्या बायकोला 5,000 रुपये उसने दिले होते. त्यातील काही रक्कम परत केल्यानंतर उर्वरित रक्कम द्यायची बाकी होती.
त्यावरून रवी व शंभू यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे बुधवारी रात्री आरोपीने शंभूला आपल्या कारने चिरडून ठार मारले व तो नागपुरात पळून आला. नागपुरात आल्यावर गिरीपेठ येथील आपल्या घरात त्याने स्वतःला कोंडून घेतले. या घटनेची माहिती वर्धा पोलिसांना मिळताच पोलिसांचं एक पथक रवीच्या शोधात नागपूरसाठी रवाना झालं व येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ते रवीचा शोध घेत होते. मात्र रवी काही सापडला नाही, त्यामुळे पोलिसांनी रवीच्या मोबाईल फोनची लोकेशन ट्रेसिंग सुरू केलं. यानुसार मोबाईलचं अंतिम लोकेशन रवीच्या गिरीपेठ येथील घराचं दिसून येत होतं. पोलिसांनी लगेच गिरीपेठ इथे पोहोचून रवीला व त्याच्या कारला आपल्या ताब्यात घेतलं. सांगण्यात येतंय की रवीचा अवैध दारू तस्करीतही हात असून त्याच्यावर वर्धा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याचे तहसीलदार दीपक करांडे यांनी वाळू माफियांना पकडण्यासाठी नवीन युक्ती शोधली. वाळू माफियांना चकमा देण्यासाठी करांडे यांनी चक्क टी शर्ट व बर्मुडा घालून अवैधरित्या वाळूंची तस्करी करणाऱ्या 5 टिप्परवर कारवाई करून तब्बल 80 लाखांचा माल जप्त केला. तहसीलदारांद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांचं धाप दणाणलंय. वाळूची तस्करी करत असताना वाळू माफियांना कुठल्याही प्रकारची शंका येऊ नये म्हणून तहसीलदार दीपक करांडे हे टी शर्ट व बर्मुडा घालून टेम्पोमध्ये सवार झाले. याच टेम्पोमध्ये बसून ते मोहाडी तालुक्यातील रोहा बेटाला वाळू घाटावर गस्त देत होते. या घाटावरून वाळूची तस्करी होत होती. गस्त घालताना त्यांना एक वाळू घेऊन जाणारा टिप्पर दिसला. त्यांनी कुठलाही वेळ वाया न घालवता टिप्परला थांबवले. करांडे यांनी ही कामगिरी पार पाडण्यासाठी सरकारी वाहनाचा उपयोग केला नसल्यामुळे टिप्पर चालकालाही कुठलीही शंका आली नाही व त्याने टिप्पर थांबवला व करांडे यांच्यासोबत तो हुज्जत घालायला लागला. करांडे यांनी टिप्पर चालकाला आपली खरी ओळख सांगताच सर्वांना धक्का बसला. करांडे यांनी घाट परिसरातील सर्व टिप्परांविरुद्ध कारवाई करत दंड ठोठावला. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये चांगलीच खळबळ माजली. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात रेतीला जोरदार मागणी असून येथील वाळू माफिया पैसा व दहशतीच्या जोरावर वाळूची तस्करी करतात. मात्र करांडे यांच्या या कारवाईमुळे सध्या तरी परिसरातील वाळू माफियांचा दाबा चांगलाच दणाणलं आहे. नागपूर ग्रामीण खापर रस्त्यावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. नागपूर ग्रामीण खापा रस्त्यावर शुक्रवारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवर स्वार चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला. मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव कोमल गणेश तरहाने असून तो दहेगाव जोशी येथील रहिवासी होता. घटनेनंतर खापा पोलिसांनी मृतकाचे शवविच्छेदनासाठी पाठवले असून दुचाकीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा तपास खापा पोलीस घेत आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा विस्तार आता गोंदियापर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर ते गोंदिया या विस्तारासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यात येणार आहे. सल्लागार कंपनीच्या नियुक्तीसाठी लवकरच निविदा सुद्धा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गोंदिया महामार्ग नागपूरपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या विस्तारामुळे मुंबई ते गोंदिया प्रवासाचा वेळ काही तासांनी कमी होणार असून मुंबई ते नागपूर हा प्रवास सुमारे 8 तासात पूर्ण करण्यासाठी 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे 75% काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यात 90% जास्त काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त नागरिक गावे आणि जिल्ह्यांनी याचा लाभ घ्यावा या दृष्टीनेही MSRDCकडून प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत जालना ते नांदेड असा समृद्धी महामार्ग सुमारे 200 किलोमीटरने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुदतवाढीचा मसुदा तयार करण्यात येत आहे. आता समृद्धी महामार्गाचा नागपूर ते गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या याबाबत अधिक काही बोलू शकता येणार नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास केला जाणार आहे. कामासाठी सल्लागार नेमला जाईल तसेच लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. आढावा घेतल्यानंतरच महामार्गाची लांबी किती असेल आणि त्यासाठी किती रक्कम खर्च केली जाईल हे सांगता येईल. VKB न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.